Good morning, everybody. BA first year चा physical geography जो semester एक ला subject आहे, त्याच्यामध्ये आपण पृथ्वी संदर्भामध्ये पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीची आंतरिक रचना, भूकंप, खडक, त्यानंतर पर्वत कसे निर्माण झाले त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघितलेली आहे. आज आपण त्याचाच एक भाग भूकंप आणि ज्वालामुखी. भूकंप आपण काल बघितलेलं होतं, आज आपण ज्वालामुखी हा टॉपिक बघणार आहोत. ज्वालामुखी ज्वालामुखी हा टॉपिक बघणार आहोत आज. तर ज्वालामुखी म्हणजे काय? तर पृथ्वीच्या आतमध्ये जो काही लावा रस आहे तो पृथ्वीच्या एखाद्या भेगेमधून किंवा एखाद्या छिद्रामधून जर बाहेर पडत असेल तर त्याला आपण ज्वालामुखी उद्रेक असं म्हणतो. बरोबर आहे. तर मग ज्या ठिकाणी साधारणतः पृथ्वीच्या आतमध्ये जो शिलारस आहे तो शिलारस बाहेर पडण्याच्या क्रियेला आपण ज्वालामुखी असे म्हणतो. आणि ज्वालामुखी ही क्रिया साधारणतः यापेक्षा व्यापक अर्थाने वापरली जाते. ज्या प्रक्रियामुळे भूगर्भातील तप्त असे घन म्हणजे भूगर्भामध्ये केवळ लावारस हा द्रव्य रूपात आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त भूपृष्ठामधील जे घन पदार्थ आहे त्यानंतर द्रव्य पदार्थ हे किंवा वायू पुन्हा वायुरूप पदार्थ. तर साधारणतः ज्वालामुखी ही क्रिया अत्यंत व्यापक स्वरूपाची आहे. फक्त पृथ्वीच्या आतमधून शिलारस बाहेर पडणे म्हणजेच ज्वालामुखी होत त्याचा असा अर्थ नाही. तर त्या ज्वालामुखीसोबत भूपृष्ठाच्या आतमधील घन पदार्थ, द्रव्य पदार्थ आणि वायू पदार्थ सुद्धा बाहेर पडत असतात. म्हणजे ज्वालामुखी एक क्रियेमध्ये घन पदार्थ, द्रव्य पदार्थ आणि वायुरूप पदार्थ सुद्धा पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडत असतात. तर मग सहजता भूगर्भापासून तर भूपृष्ठापर्यंत भूगर्भातील तप्त पदार्थांच्या हालचालीशी संबंधित अशा क्रिया म्हणजे ज्वालामुखी क्रिया होईल. म्हणजे भूगर्भातील आणि भूपृष्ठातील तप्त पदार्थांच्या ज्या हालचाली आहेत या हालचालींच्या संबंधित ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया म्हणजे काय? ज्वालामुखी. असं सरळ आणि सोपं त्याचा अर्थ आहे. मग हे पदार्थ म्हणजे केवळ शिलारस नसून शिलारसाप्रमाणे उष्ण पाणी पुन्हा याच्यामध्ये काय? तर ज्वालामुखी क्रियेमध्ये काय होतं की घन पदार्थ, द्रव्य पदार्थ, वायुरूप आणि शिलारस या व्यतिरिक्त जसे तप्त उष्ण पाणी त्यानंतर तप्त वायू उष्ण चिखल त्यानंतर माती व दगड गोटे इतर सर्व तप्त स्थितीमध्ये पदार्थ असू शकतात इत्यादी तप्त पदार्थ. म्हणजे एक साधारणतः आपण ज्वालामुखीचा जर विचार केला आणि ज्वालामुखी हा शब्द आपल्या कानावर पडला तर आपल्याला असं वाटते साधारणतः पृथ्वीच्या भूगर्भातील जो तप्त रस जो आहे, तप्त शिलारस,
तो बाहेर पडणे म्हणजे ज्वालामुखी होय, ज्वालामुखी होय असं आपण साधारणतः मानतो. परंतु त्या ज्वालामुखी क्रियेमध्ये केवळ शिलारस बाहेर न पडता त्याच्यामध्ये काही घन म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये जे काही घन पदार्थ आहेत, द्रव्य पदार्थ आहे, त्यानंतर वायू पदार्थ आहे, या व्यतिरिक्त पुन्हा उष्ण पाणी म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये उष्ण पाणी आहे ना, कारण उष्ण पाणी पृथ्वीच्या आतमध्ये जो तापमान आहे तो तापमान अत्यंत जास्त आहे. त्याच्यामुळे पृथ्वीच्या आतमध्ये जो काही पाणी आहे तो झऱ्यांच्या माध्यमातून जो बाहेर पडतो तो अतिशय उष्ण असतो. म्हणजे याच्यावर आपल्याला लक्षात येते की पृथ्वीच्या आतमध्ये केवळ शिलारस किंवा दगड दुंडे नाहीत तर पाणी, त्यानंतर तप्त वायू, उष्ण चिखल, माती व दगडगुटे इत्यादी तप्त पदार्थ ज्वालामुखीच्या क्रियेद्वारे बाहेर पडत असतात. मग ज्वालामुखीच्या प्रकारावरून साधारणतः ज्वालामुखी क्रियेचे दोन प्रकार पडतात. ज्वालामुखीचे दोन प्रकार पडतात. तर पहिला आहे अंतर्गत प्रकार. ज्वालामुखी क्रियेचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे अंतर्गत प्रकार आणि दुसरा आहे बाह्य प्रकार. पहिला अंतर्गत प्रकार आणि दुसरा बाह्य प्रकार, याला इंट्रुसिव्ह फॉर्म आणि एक्सक्लुसिव्ह फॉर्म. तर ज्वालामुखीचे साधारणतः बाह्य प्रकार आणि अंतर्गत असे दोन प्रकार पडतात. इंग्लिश मध्ये त्याला इंट्रुसिव्ह फॉर्म्स आणि बाह्य प्रकाराला एक्सक्लुसिव्ह फॉर्म असं म्हणतो आपण. तर मग हे कशा प्रकारच्या क्रिया झाल्या तर म्हणजे बाह्य प्रकार म्हणजे काय आणि अंतर्गत प्रकार म्हणजे काय ते पाहू. तर साधारणतः काही वेळा भूगर्भातील जो शिलारस आहे तो भूपृष्ठावर येतो, परंतु ते भूपृष्ठावर न येता काही वेळा भूगर्भातील जो तप्त शिलारस जो आहे तो भूगर्भावर येतो आणि तो सर्वत्र पसरतो. तर अशा क्रियेला ज्वालामुखीच्या अंतर्गत प्रकार असे म्हणतो. म्हणजे ज्वालामुखी क्रियेद्वारे भूपृष्ठातून जो शिलारस बाहेर येतो आणि तो सर्वत्र भूपृष्ठावर पसरतो अशा क्रियेला काय अंतर्गत प्रकार असे म्हणतो. आणि नंतर आहे मग भूगर्भातील तप्त पदार्थ एखाद्या भेगेतून अथवा छिद्रातून बाहेर पडून भूपृष्ठावर येत असतील तर त्या ज्वालामुखी क्रियांना ज्वालामुखीचे बाह्य प्रकार म्हणतो. तर अंतर्गत प्रकार झाला. बाह्य प्रकाराला काय की भूपृष्ठाला एखादी भेग किंवा छिद्र असेल आणि त्यामधून जर एखादा शिलारस बाहेर येत असेल तर या क्रियेला बाह्य प्रकार असे म्हणतो. मग ज्वालामुखीचे अंतर्गत प्रकार पाहू. ज्वालामुखीचे क्रियेचे जे बाह्य प्रकार आहेत ते प्रकार कोणते आहेत ते पाहू आपण. तर साधारणत ज्वालामुखी क्रियेचे बाह्य प्रकार, ज्वालामुखी क्रियेच्या बाह्य प्रकारात शिलारसाप्रमाणे आम्हाला आता सांगितलं की अंतर्गत क्रियेमध्ये बाह्य क्रियेमध्ये साधारणत पृथ्वीच्या आतमधील जे शिलारस, पाण्याची वाफ, उष्ण पाणी, चिखल, वायू इत्यादी पदार्थ बाहेर पडतात, त्यानुसार त्यांना वेगवेगळे नावे दिलेली आहेत. बरोबर आहे. तर ज्वालामुखी क्रियेमध्ये पाण्याची वाफ, त्यानंतर दगड तोंडणे, त्यानंतर चिखल,
गरम वाफ किंवा वायु रूप इत्यादि जे पदार्थ बाहेर पडतात तर त्या त्या त्याला आपण बाह्य ज्वालामुखीचे त्या त्या आधारावर ज्वालामुखीचे काही भाग पडतात ते भाग कोणते आहेत ते पाहू. तर साधारणतः पहिला आहे केंद्रीय उद्रेक. केंद्रीय उद्रेक, केंद्रीय उद्रेक उद्रेक म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील शिलारसाच्या साठ्यापासून भूपृष्ठापर्यंत असलेल्या अरुंद भेगेला ज्वालामुखी असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील शिलारसाच्या साठ्यापासून तर भूपृष्ठापर्यंत असलेल्या अरुंद भेगेला काय ज्वालामुखी असे म्हणतो. ही भेग नळीसारखी असते, यातून तप्त पदार्थ भूपृष्ठावर येत असतात. पृथ्वीच्या भूपृष्ठापासून तर ज्या ठिकाणी द्रव पदार्थ शिलारस ज्या पृथ्वीच्या आतमध्ये जो शिलारस आहे तो एखाद्या भेगेतून किंवा छिद्रामधून जर पृथ्वीच्या बाहेर येत असेल तर त्या बाहेर येणाऱ्या जे वाट आहे त्याला ज्वालामुखी असे म्हणतो. याचा आकार एखाद्या नळासारखा असू शकतो. त्यातून तप्त पदार्थ भूपृष्ठावर येतात. त्या छिद्रामधून काय पृथ्वीच्या आतमध्ये जे काही तप्त शिलारस आहे किंवा तप्त अदर मटेरियल्स आहे ते मटेरियल सर्व त्या मुखातून बाहेर येतात. त्यालाच आपण नळीच्या मुखापाशी शिलारस व अन्य पदार्थांचे संचयन होऊन शंकू निर्माण होतो आणि अशा प्रकारच्या ज्वालामुखी उद्रेकाला केंद्रीय उद्रेक असे म्हणतात. म्हणजे हे ज्वालामुखी क्रियेमध्ये शिलारस जो एखाद्या पृथ्वीच्या भेगेमधून किंवा एखाद्या पृथ्वीच्या छिद्रामधून जो बाहेर येतो आणि तो बाहेर आल्यानंतर थंड होऊन त्या मुखापाशी काय तर त्या मुखाजवळ संचयन होऊन नळीच्या मुखापाशी शिलारस व अन्य पदार्थांचे संचयन होऊन ते तिथे शंकू आकाराचे काय शंकू आकारासारखे चित्र निर्माण होते आणि यालाच काय आपण केंद्रीय उद्रेक असं म्हणतो. मग काय भ्रंश उद्रेक. भ्रंश उद्रेक भ्रंश उद्रेकामध्ये भूगर्भातील तप्त पदार्थ नळीतून बाहेर न येता भूपृष्ठाला पडलेल्या विस्तृत भेगेतून बाहेर येतात तेव्हा त्या उद्रेकाला भेगीय उद्रेक असे म्हणतात. म्हणजे भूपृष्ठाला केंद्रीय उद्रेक काय की एखाद्या छिद्रामधून जर लावारस येत असेल त्या ठिकाणी मग ते शिलारस थंड होऊन त्या ठिकाणी शंकूसारखे आकार निर्माण होतो त्याला केंद्रीय उद्रेक म्हणतो. परंतु भ्रंश मध्ये काय आहे की लावारस ना एखाद्या छिद्रामधून न येता येतून एखाद्या भेगेमधून जर येत असेल तर अशा भेगेमधून येत असेल तर अशा उद्रेकाला काय भ्रंश उद्रेक असं म्हणतो आपण. मग दक्षिण भारतातील दख्खनच्या पठारावर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की दक्षिण भारतातील जो दख्खनचा पठार आहे प्राचीन काळी अनेकानेक भेगीय उद्रेक झाले व लावा पठाराची निर्मिती झाली. म्हणजे दक्षिणेकडला जो पठार आहे आपला पेनिन्सुलर जो इंडिया आहे तो साधारणतः भेगीय उद्रेकाच्या माध्यमातून तयार झालेला आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. प्राचीन काळी जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि नंतर पृथ्वीचे जे विस्थापन झालं त्या काळामध्ये असे दख्खनच्या पठारावर असे अनेक भेगीय उद्रेक झालेले आहे ज्यापासून दख्खनच्या पठाराची निर्मिती झालेली आहे त्यालाच काय आपण भ्रंश उद्रेक म्हणतो. नंतर आहे फ्यूम रोल्स तिसरा फ्यूम रोल्स तर ज्वालामुखी उद्रेक थांबल्यावर काही काळ ज्वालामुखीतून पाण्याची वाफ व इतर अनेक वायू बाहेर पडतात अशा ज्वालामुखांना फ्यूम रोल्स असे म्हणतात. म्हणजे ज्वालामुखी उद्रेक झाल्यानंतर काही काळाने ते थंड पडतात आणि मग
ते शांत झाल्यानंतर ते वायुरूप आणि पाण्याची जी वाफ असते त्या अनेक म्हणजे इतर अनेक वायू त्याच्यातून बाहेर पडतात आणि अशा ज्वालामुखीना अशा ज्वालामुखीला फ्युमरोल्स असे म्हणतात. तर मग या फ्युमरोल्स मध्ये कार्बन डायऑक्साइड वायू आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याप्रमाणे गंधक इत्यादी वायू जर याच्यामध्ये मिश्रण जर असेल तर त्याला सेल्फाटारा असं म्हणतो आपण. त्याला सेल्फाटारा सेल्फाटारा ही संज्ञा दिलेली आहे. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळेस ठीक आहे उद्रेक होऊन झाल्यानंतर जे काय शीतल व्हायची जी प्रक्रिया असते अशा शीतल होण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा अनेक प्रकारची वायू गंधक वगैरे जे बाहेर पडतो तर त्यावेळेस ते त्याला फ्युमरोल्स म्हणतो. आणि या फ्युमरोल्स मध्ये जर कार्बन डायऑक्साइड वायू हायड्रोक्लोरिक ऍसिड वायू किंवा गंधक इत्यादींचं जर मिश्रण असेल तर त्या एकूण मिश्रणाला आणि त्या स्थितीला सेल्फाटारा असं म्हणतो आपण. तर मग याचं उदाहरण जर घ्यायचं असेल तर अलास्का मध्ये द व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स द व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स हे कुठे आहे अलास्का मध्ये द व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स हे फेमस फ्युमरोल्स आहे. अलास्का मधील द व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स हा अतिशय उत्तम फ्युमरोल्स आहे. कुठे आहे अलास्का मध्ये. मग या विभागात फ्युमरोल्स आहेत. कॅलिफोर्निया इटाली बलुचिस्तान इत्यादी प्रदेशात सुद्धा फ्युमरोल्स पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे इटली बलुचिस्तान इत्यादी देशामध्ये सुद्धा हे फ्युमरोल्स आपल्याला पाहायला मिळतात. नंतर आहे उष्ण पाण्याचे फवारे. ज्वालामुखीतून निर्माण झालेले हे काय आहे प्रकार आहेत बाह्य प्रकार जे आहेत ज्वालामुखीचे जे बाह्य प्रकार आहेत त्या बाह्य प्रकारामध्ये यांचा समावेश होतो. नंतर आहे उष्ण पाण्याचे फवारे ठीक आहे. तर उष्ण पाण्याचे फवारे ज्वालामुखीच्या प्रदेशात भूपृष्ठाला पडलेल्या भेगातून उष्ण पाणी ठराविक अंतराने फवाऱ्यासारखे वर उठते. ज्वालामुखीय जे भेग आहे ज्वालामुखीय प्रदेशामध्ये ज्वालामुखीच्या मुखामधून काही ठराविक अंतराने पाण्याचे जे प्रवाह आहे तसे बाहेर फेकले जातात त्यालाच काय उष्ण पाण्याचे फवारे असे आपण म्हणतो. तर संयुक्त संस्थानातील येलोस्टोन नॅशनल पार्क येलोस्टोन नॅशनल पार्क आणि ओल्ड फेथफुल तर असे उष्ण पाण्याचे झरे साधारणतः संयुक्त संस्थानातील येलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये ओल्ड फेथफुल हा उष्ण पाण्याचा फवारा असून त्यातील पाणी प्रत्येक तासाच्या अंतराने 45 ते 50 मीटर पर्यंत वर असा फवारा उडत असतो आणि ते सुद्धा काय ज्वालामुखीचे प्रकार आहे. अमंतर आहे पंक ज्वालामुखी. उष्ण पाण्याचे फवारे झालं त्यानंतर आहे पंक ज्वालामुखी. पंक
ज्वालामुखी, पंख ज्वालामुखी। तर ज्वालामुखी क्रिया थांबताना, ज्वालामुखी झाल्यानंतर ज्वालामुखी ही क्रिया संपूर्ण थांबताना चिखल बाहेर पडतो, अशा ज्वालामुखी पंख ज्वालामुखी असे म्हणतात। म्हणजे ज्वालामुखी क्रिया थांबताना शांत होताना जो चिखल आतमध्ये असतो आणि तो चिखल मग बाहेर फेकला जातो, तर त्या बाहेर फेकलेल्या गाळालाच पंख ज्वालामुखी असे म्हणतो। ब्रह्मदेश, सिसली, न्यूझीलंड आणि बलुचिस्तान या देशामध्ये पंख ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळतात। मग आहे उष्ण पाण्याचे झरे। उष्ण पाण्याचे झरे, तर ज्वालामुखीच्या प्रदेशात उष्ण पाण्याचे झरे अधिक प्रमाणात असतात। झऱ्याच्या पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट व सिलिकाचे क्षार असतात। म्हणजे ज्या ठिकाणी ज्वालामुखी आहे किंवा ज्वालामुखीय प्रदेशामध्ये साधारणतः उष्ण पाण्याचे झरे फार मोठ्या प्रमाणात उष्ण पाण्याचे झरे पाहायला मिळतात, आणि उष्ण पाण्याचे झरे जे आहेत हे साधारणतः याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि सिलिकाचे क्षार असतात। या पाण्यामध्ये काय कॅल्शियम कार्बोनेट आणि सिलिकाचे क्षार असतात। आइसलँड बेटावर अशा प्रकारचे हजारो झरे पाहायला मिळतात। आइसलँड या बेटावर काय तर उष्ण पाण्याचे झरे फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। आणि त्याचप्रमाणे भारतामध्ये काश्मीर, पंजाब, बिहार, राजस्थान, केरळ व महाराष्ट्र राज्यात उष्ण पाण्याचे झरे आहे। महाराष्ट्रात राजापूर व वज्रेश्वरी येथे उष्ण पाण्याचे झरे आहेत। मग जर महाराष्ट्राचा किंवा भारताचा जर विचार केला, भारतामध्ये पंजाब, काश्मीर, त्यानंतर राजस्थान, बिहार या किंवा केरळ या राज्यामध्ये काय उष्ण पाण्याचे झरे आपल्याला पाहायला मिळतात। आणि महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राच्या राजापूर आणि वज्रेश्वर या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत। पुढल्या तासाला आपण ज्वालामुखी क्रियेची कारणे पाहू। आपण इथेच थांबू।